ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि महापालिका कॉन्ट्रॅक्टर विशाल मखिजा याच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी गाड्यांची तोडफोड आणि हॉटेलची तोडफोड सुद्धा केली आहे. हा संपूर्ण प्रकार सेंटर पार्क हॉटेलजवळ घडलाय. विशाल मखिजा हे सेंटर पार्क हॉटेलजवळील रस्त्याची पाहणी करत होते. त्याच दरम्यान हॉटेलमध्ये बसलेले 10 ते 12 जणांच्या टोळीने विशाल मखिजा याला शिवीगाळ करत अंदाधुंद दगडफेक केली. एवढंच नाही तर डोक्यात बॉटल देखील फोडण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून हल्लेखोर मात्र फरार झालेत. सध्या जखमी विशाल मखिजावर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून हल्लेकरांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.